नमस्कार मैत्रिणींनो, कुकविथ क्षमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कारल्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। आपण ही कारल्याची भाजी जी बनवणार आहोत ती अजिबात कडू लागणार नाही आहे। आंबट गोड चवीची ही भाजी आहे, त्यामुळे कडू लागत नाही आहे, म्हणून तुम्ही पण करून बघा। चला तर मग बघूया आपण कारल्याची भाजी कशी बनवायची ते। आपण कारले गोल गोल चिरून घेतलेले आहेत आणि त्यातल्या बिया काढून स्वच्छ धुऊन घेतलेले आहे। आता आपण तेल तापायला ठेवलेलं आहे। जिरं, मोहरी, कांदा घातलेला आहे। आता कांदा आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत शिजू द्यायचा आहे आणि त्यातच थोडा ब्राऊन कांदे झाल्यानंतर आपण त्यातच कारले टाकलेले आहे। आपल्याला या भाजीला थोडं तेल जास्त पाहिजे आहे। आता आपण हे जे कारले आहेत हे तेलामध्येच छान शिजू द्यायचे आहेत। आपण कारले तेलामध्ये छान शिजू दिलेले आहेत। आता कारल्याचा कलर बदललेला आहे। आता या कारल्यांमध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत। आपण आता एक चम्मच आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे। आता ही पेस्ट थोडा वेळ शिजू द्यायची आहे। आता आपण कारल्याची पेस्ट थोडा वेळ शिजल्यानंतर टमाटर टाकायचे आहे आणि टमाटर पण छान शिजू द्यायचे आहे कारल्यामध्येच। आता टमाटर शिजण्यासाठी म्हणून आपल्याला थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे भाजीमध्ये, म्हणजे टमाटर आपले लवकर शिजतात। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता आपण बाकी मसाले टाकून घ्यायचे आहेत। तिखट, हळद एक चम्मच तिखट टाकलेलं आहे आपण, अर्धा चम्मच हळद, धणे पावडर एक चम्मच, मसाला एक चम्मच, कस्तुरी मेथी एक चम्मच, आमचूर पावडर एक चम्मच, गूळ आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे, आंबट आणि गोड चव असल्यामुळे ही भाजी छान लागते, कडू लागत नाही। आता ही भाजी आपल्याला थोड्या वेळ शिजल्यानंतर यामध्ये दाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। आपण शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत भाजून। आता हा दाण्याचा कूट टाकल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून थोडा वेळ भाजी अशीच शिजू द्यायची आहे। हे बघा, आता आपण भाजी झाकण ठेवून थोडा वेळ शिजू दिलेली आहे। आता आपली भाजी तयार झालेली आहे, छान लागते ही भाजी, कडू लागत नाही, म्हणून तुम्ही पण करून बघा, तुम्हालाही आवडेल। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह। धन्यवाद।